नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापक रेखा राव, श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला. आज आपण BA भाग एक सत्र पहिले मराठी साहित्य या विषयावरील अर्वाचीन मराठी कविता ह्या पुस्तकातील प्रस्तावनेचा अभ्यास जो मागील 2 ते 3 तासांपासून आपण सुरू केला आहे तो पुढे बघणार आहोत. पेज नंबर 12 रोमॅन्टिक संप्रदायातील महत्त्वाची कविता म्हणून बाभ बोरकर 1910 ते 1984 यांच्या कवितेचा उल्लेख केला जातो. गोव्यातील अत्यंत तरल निसर्गभान प्राकृतिक जीवनाचा आविष्कार, भारतीय अध्यात्माची वेगळी दृष्टी व सांगीतिक गेयतेचा उल्लेखनीय ठसा बोरकरांच्या कवितेने उमटविला आहे. भावकविता म्हणून तिला एक महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय अध्यात्म तत्वपरंपरा हा बोरकरांच्या जाणीव केंद्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. या दृष्टीने ते संत परंपरेशी नाते सांगतात. जीवन त्यांना कळले हो या कवितेत संतांबद्दलचा उदात्त भाव व्यक्त झाला आहे. संतांच्या ठाई एक प्रकारची परिपूर्णता ते पाहतात. कवितेत संतत्वाचे गुणविशेष सांगितले आहेत. मी पण निरागस पक्व प्रगल्भता, मनाचा निर्मळपणा, दिनांवरील आधारशिला, पुण्यात्मे परिमळ या गुणांचा साक्षात्कार संतांच्या ठाई होतो. सागराप्रमाणे ज्याच्या हृदयात सर्व काही सामावले आहे, संकटकाळी दीन दुबळ्यांसाठी तो धावून येतो या गुणांच्या प्राप्तीने संतांना सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. जळापरी चराचर सिंधुसम दुरित जयांच्या दर्शन मात्रे, उजवाड परिमळले आत्मदळ सायास वीण हे शब्द आध्यात्मिक अनुभूतीचे संवेदन देतात. मज लोभस हा इहलोक हवा या कवितेतून पार्थिवावरचा श्रद्धाभाव प्रकट झाला आहे. बोरकरांचे लौकिकावर, आत्तावर व इथल्या सृष्टीवर मनपूर्वक प्रेम होते. जगण्यावरचा लोभ या कवितेतून प्रकटला आहे. स्वर्ग आणि मुक्तीपेक्षा लौकिकातले सुखदुःख, प्रेम त्याग, मोह देह, ताप अनुताप, हवा असे मागणे या कवितेद्वारे मागितले आहे. त्यासाठी भारतीय व पाश्चात्य परंपरेतील लौकिक तत्त्वे त्यांनी सांगितली आहेत. इंद्राचा भोग, शंतनूचा मोह, ययातीचा देह, वाल्मिकीचा शोक, मार्क्सचा अर्थ आणि फ्रायडचा काम, पार्थिवता आणि दिव्यत्वाचा हव्यास अशी जाण व्यक्त झाली आहे. या पंचमहाभूतांवरील पृथ्वी, आकाश, जल, अग्नी, वायू, प्रेम व लोभ, 84 प्रवास हवा अशी शेवटी इच्छा व्यक्त केली आहे. एका अर्थाने नित्य जीवनावरील हे प्रेम आहे. इथल्या जीवनातले सर्व काही भलेबुरे हवे असल्याची जाणीव व्यक्त झाली आहे. नित्य नवा मज ग्रास हवा अशी जाण प्रकट झाली आहे. लौकिकावरची आस आकांक्षा व्यक्त करत असताना पुन्हा पुन्हा इथे जन्माची इच्छा प्रकट केली आहे. अतीताचा शोध हे बोरकरांच्या कवितेचे एक महत्त्वाचे सूत्र आहे. जिणे गंगौघाचे पाणी या कवितेतून मृत्यूचा आनंद सोहळा व्यक्त झाला आहे. भारतीय तत्वपरंपरेत मरणाकडे अस्तित्वाचा एक सहज क्षण म्हणून पाहिले आहे. त्यामुळे या स्वाभाविक अशा आध्यात्मिक अनुभूतीचा आविष्कार या कवितेतून झाला आहे. जीवनाला गंगा नदीच्या उगमाच्या पाण्याच्या प्रतिमेची उपमा दिली आहे. त्यामुळे कशाचाही पाठलाग आणि लागभाग नाही. आम्ही फुलांचे पराग आणि सदा आकाशस्वरूप म्हटले आहे. यामध्ये
सहजसिद्ध निसर्गस्वरूप आहे। त्यामुळे जे निर्माण होतं ते नाहीसं होतं हा निसर्ग नियम आहे। पूजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा, धन्य धन्य निर्माल्यांची कळा, असा हा निसर्ग नियम आहे, अशी जाणीव या कवितेतून व्यक्त झाली आहे। वस्तू व व्यक्तींच्या निर्मितीतच त्यांच्या विलयाच्या विरामाचे तत्व रचलेले असते, या तत्वाचे आविष्कारण या कवितेतून झाले आहे। निर्मिती आणि मरणाकडे उदात्त भावनेने पाहण्याची भारतीय दृष्टी त्यामधून व्यक्त झाली आहे। 1960 दरम्यानची निसर्ग संवेदनांची वेगळी अनुभूती देणारी कविता नाधो महानोर यांनी लिहिली। बालकवी बोरकर यांच्या कवितेतील निसर्गापेक्षा वेगळी निसर्ग जाण महानोरांनी व्यक्त केली। रानातल्या कविता या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहातूनच एक वेगळी रान जाणीव प्रकट झाली। निसर्ग प्रतिमांच्या माध्यमातून प्रेम जाणीवेचे सूत्र त्यांच्या कवितेतून प्रकटले। नाधो महानोरांविषयीचा जो साहित्यिक अभ्यास आहे, नाधो महानोरांविषयीची जी माहिती आहे ती येथून सुरू होते आहे। त्याविषयी आपण पुढच्या तासाला बघू आणि या तासाला आपण बाभ बोरकर यांच्या ज्या कविता आहेत त्यांचा अभ्यास करूया। बाभ बोरकर परिचय। बाभ बोरकर 1910 ते 1984 प्रथम सत्राला जे कवी अभ्यासक्रमाला नेमलेले आहेत मराठी साहित्यामध्ये, त्यामध्ये आपल्याला बाभ बोरकरांच्या कवितांचाही अभ्यास करावयाचा आहे। केशवसुत, बासी मर्ढेकर, बाभ बोरकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे ह्या 7 कवींच्या कवितांचा आपण अभ्यास करणार आहोत। पैकी आज आपण बाभ बोरकर यांची जी कविता आहे ती बघणार आहोत। बाभ अर्थात बाळकृष्ण भगवंत बोरकर हे मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध कवी आहेत। त्यांचे प्रतिभा, जीवनसंगीत, दूधसागर, आनंदभैरवी, चित्रवीणा, गीतार, चैत्रपुणव, कांचन संध्या, अनुरागिणी, चिन्मयी इत्यादी कविता संग्रह प्रकाशित आहेत। या व्यतिरिक्त त्यांचे अंधारातली वाट व इतर 3 अशा 4 कादंबऱ्या, आनंदयात्री, रवींद्रनाथ हा चरित्रग्रंथ, कागदी होड्या, प्रियकामा, भावेण, मावळता चंद्र इत्यादी कथासंग्रह, पावलापुरता प्रकाश हा ललित लेख संग्रह, जळते रहस्य हे अनुवादित पुस्तक प्रकाशित आहे। कुसुमाग्रजांची निवडक कविता रसयात्रा या कविता संग्रहाचे संपादनही त्यांनी केले आहे। बाभ बोरकरांच्या कवितांचा आस्वाद। बोरकरांची कविता चांदणवेल, बोरकरांची प्रेमकविता कैवल्याचे झाड, बोरकरांची निवडक कविता इत्यादी संपादित ग्रंथांच्या माध्यमातून घेता येतो। बाभ एक सौंदर्यवादी कवी म्हणून प्रसिद्ध असून त्यांच्या काव्यात एक प्रकारची गूढता आहे। गोमंतकाच्या निसर्ग सौंदर्याचा परिणाम त्यांच्या कवितेवर दिसून येतो। भावोत्कटता, तरल कल्पनाविलास, नादयुक्त भाषा, ध्येयवादी मन, जीवननिष्ठा व मूल्यनिष्ठा हे त्यांच्या काव्याचे विशेष होत। गेयता, कोमलता, लालित्य आणि माधुर्य इत्यादी गुणांनी नटलेली बोरकरांची कविता उत्कट भावना, धुंद मनोवृत्ती, कल्पनेची तरलता, नाट्यमय शब्दरचना इत्यादी विशेषांनी समृद्ध आहे। आता आपण प्रत्यक्ष कविता वाचनाला प्रारंभ करूया। यापूर्वी आपण बाभ बोरकरांच्या कवितेविषयीचे विशेष आणि त्यांचे जे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत ते आणि संक्षिप्त बाभ बोरकरांविषयीची माहिती वाचली। आता त्यांची जी पहिली कविता आहे, जीवन त्यांना कळले हो, अतिशय सुंदर कविता आहे।
जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, परत एकदा ऐका हां। जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो। जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो। चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो। सिंधूसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो। आपत्काली अन दिनांवर घन होऊन जे वळले हो। दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो। पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो। आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो। साया साविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो। उरीच ज्या आढळले हो। खूप सुंदर, अतिशय अर्थपूर्ण कविता ही आहे। आणि या कवितेमध्ये कवी म्हणतात, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे, मी पण म्हणजे इगो, मीपणा, ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो। म्हणजे जगणं काय आहे हे कोणाला कळतं? ज्याप्रमाणे एखाद्या झाडावर एखादं फळ लागलेलं आहे आणि ते फळ पिकल्यानंतर जितक्या सहजपणे अलगदपणे ते झाडापासून वेगळं होतं, तितकीच सहज प्रक्रिया ही आहे। कोणती? मी पण, म्हणजे अहमपणा, अहंकार, हा ज्यांचा गळून पडला अगदी सहजच त्यांना जीवन कळलं आहे। आणि यासाठी आपण आपल्या संत परंपरेतले अनेक दाखले आपण इथे बघू शकतो। संत परंपरेत आहेत इथल्या सामाजिक जे कार्यकर्ते आहेत, सामाजिक नेते आहेत, काही राजकारणी पण आहेत, राजकीय नेते, ज्यांचा मीपणा हा गळून गेलेला आहे। राम मनोहर लोहिया किंवा बाबा आमटे आहेत, असे अनेक पुरुष आहेत, महात्मा गांधी आहेत, विनोबा भावे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ह्यांनी स्वतःच्या अहंकारासाठी आपलं आयुष्य खर्ची नाही घातलं, तर समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं तन मन धन अर्पण केलं हे आपण बघतोच। पुढे पुढच्या कडव्यात कवी म्हणतात, जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो। बघा किती सुंदर उपमा आहे, अगदी पाण्यासारखं मन कसं निर्मळ, जिथे गेलं तिथे मिळालं। चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो। मग काय, मी कुठेही गेलो, मी माझा अहंकार न ठेवता मी एक व्यक्ती म्हणून वागायला लागलो। मग मी कुठेही गेलो, शाळेत गेलो, महाविद्यालयात गेलो, मंदिरात गेलो, दुकानात गेलो, बाजारात गेलो, जिथे गेलो तिथे तसा होऊन राहिलो, असं इथे कवीला म्हणायचं आहे। आणि ते पण स्नेहासम पाजळले, म्हणजे माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये स्नेह हा असलाच पाहिजे। हे कंपल्सरी नाही, स्नेह हा असा काही येत नसतो, तो काही इंजेक्ट करता येत नाही। तर अहंकार गेला तर दुसरं काय येणार? स्नेहच येणार। जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत स्नेहाचा उदय होत नाही। सिंधूसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो। आपत्काली अन दिनांवर घन होऊन जे वळले हो। सिंधू नदीचं इथे उदाहरण घेतलेले कवींनी, आणि कवी असे म्हणतात की ज्याप्रमाणे नदीच्या पोटात सगळेच रस असतात आणि ती सगळ्यांवर काय करते, आपली कृपा करते,
अगदी तशीच कृपा ज्याला ह्या जगण्याचा अर्थ कळला तो समाजासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी, ह्या सहअस्तित्वासाठी पूरक ठरतो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो, नाही का? दुरितांचे तिमिर जाओ, म्हणजे जो दुष्ट आहे ज्याच्या मनामध्ये ठीक विचार चाललेले नाहीत, त्याच्या मनातले ठीक न चाललेले विचारसुद्धा जळून गेले. कोणाच्या दर्शन मात्रे? ज्याला जीवन कळलं आहे त्याच्या मात्रे. इथे आपल्याला तथागत गौतम बुद्ध यांचा दाखला देणं क्रमप्राप्त आहे. ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं, बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली, आणि ज्ञानप्राप्तीनंतर अवघे विश्व, अवघे चराचर, अवघे सहअस्तित्व हे माझं प्रतिरूप आहे असं त्यांना दिसायला लागलं, तेव्हा त्यांनी ज्ञानप्रसारासाठीचं जे काम केलं त्या कामामध्ये अंगुलीमालची आणि त्यांची भेट झाली, आणि गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाने प्रेरित झालेले अंगुलीमाल यांचं गौतम बुद्धांनी त्यांना प्रत्यक्ष काहीही उपदेश न करता सुद्धा मन आणि मत परिवर्तन झालं. आजपर्यंत जो स्वैराचार, अनाचार, अन्याय, अत्याचार अंगुलीमाल यांनी केला होता त्या सगळ्याला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आणि सज्जनत्वाची कास धरली. आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांना तुळीले हो, साया साविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो. म्हणजे काय? जगणं इतकं सहज, सोपं आणि सुंदर आहे ते उगाचच आपण क्लिष्ट न करता, ते उगाचच आपण कठीण न करता ह्या जगण्यातली सहजता आपण स्वीकारली आणि त्या सहजतेने आपण पुढे जात राहिलो तर काय होईल? तर आपल्याला जे नवनीत आहे ते गवसेल. म्हणजे नवनीत म्हणजे लोणी. लोणी इथे कशा अर्थाने? की जो मतितार्थ आहे जगण्यातला, माणसाच्या जगण्याचं जे प्रयोजन आहे ते जर मला कळलं तर मग काय होईल? मला जीवन कळलं. आणि मला जीवन कळल्याचं प्रमाण काय आहे? की माझ्या जगण्यातून अहंकार वजा झाला. म्हणजे मी कोणीतरी आहे, मी याव आहे, मी ट्याव आहे, मी ठमका आहे, न मी टमका आहे, असे सगळे आपण वेडे वाकडे चाळे करत जे चाललेलो असतो त्यामुळेच आपण एकटे पडत जात असतो. म्हणून माझं अस्तित्व हे सह अस्तित्वपूर्वक आहे हे ज्या दिवशी मी स्वीकारेल त्या दिवशी माझ्यातला अहंकार गळून जाईल आणि त्या दिवशी मला जीवनाचा खरा अर्थ कळेल असं इथे बाभ बोरकरांना म्हणायचं आहे. अशा प्रकारे हे जी जीवन त्यांना कळले हो ही कविता आहे, ही कविता आपल्याला अतिशय भावपूर्ण आणि मूल्यात्मक विचारांची शिदोरी अर्पण करणारी ही कविता आहे. या कवितेचा आशय आपण बघितला. धन्यवाद.
नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापक रेखा आढाव, श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला. आज आपण BA भाग एक सत्र पहिले मराठी साहित्य या विषयावरील अर्वाचीन मराठी कविता ह्या पुस्तकातील प्रस्तावनेचा अभ्यास जो मागील 2 ते 3 तासांपासून आपण सुरू केला आहे तो पुढे बघणार आहोत. पेज नंबर 12 रोमॅन्टिक संप्रदायातील महत्त्वाची कविता म्हणून बाभ बोरकर 1910 ते 1984 यांच्या कवितेचा उल्लेख केला जातो. गोव्यातील अत्यंत तरल निसर्गभान प्राकृतिक जीवनाचा आविष्कार, भारतीय अध्यात्माची वेगळी दृष्टी व सांगीतिक गेयतेचा उल्लेखनीय ठसा बोरकरांच्या कवितेने उमटविला आहे. भावकविता म्हणून तिला एक महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय अध्यात्म तत्वपरंपरा हा बोरकरांच्या जाणीव केंद्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. या दृष्टीने ते संत परंपरेशी नाते सांगतात. जीवन त्यांना कळले हो या कवितेत संतांबद्दलचा उदात्त भाव व्यक्त झाला आहे. संतांच्या ठाई एक प्रकारची परिपूर्णता ते पाहतात. कवितेत संतत्वाचे गुणविशेष सांगितले आहेत. मी पण निरागस पक्व प्रगल्भता, मनाचा निर्मळपणा, दिनांवरील आधारशिला, पुण्यात्मे परिमळ या गुणांचा साक्षात्कार संतांच्या ठाई होतो. सागराप्रमाणे ज्याच्या हृदयात सर्व काही सामावले आहे, संकटकाळी दिन दुबळ्यांसाठी तो धावून येतो, या गुणांच्या प्राप्तीने संतांना सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. जळापरी चराचर सिंधुसम दुरित जयांच्या दर्शन मात्रे, उजवाड परिमळले आत्मदळ सायास वीण हे शब्द आध्यात्मिक अनुभूतीचे संवेदन देतात. मज लोभस हा इहलोक हवा या कवितेतून पार्थिवावरचा श्रद्धाभाव प्रकट झाला आहे. बोरकरांचे लौकिकावर, आत्तावर व इथल्या सृष्टीवर मनपूर्वक प्रेम होते. जगण्यावरचा लोभ या कवितेतून प्रकटला आहे. स्वर्ग आणि मुक्तीपेक्षा लौकिकातले सुखदुःख, प्रेम त्याग, मोह देह ताप अनुताप, हवा असे मागणे या कवितेद्वारे मागितले आहे. त्यासाठी भारतीय व पाश्चात्य परंपरेतील लौकिक तत्त्वे त्यांनी सांगितली आहेत. इंद्राचा भोग, शंतनूचा मोह, ययातीचा देह, वाल्मिकीचा शोक, मार्क्सचा अर्थ आणि फ्रायडचा काम, पार्थिवता आणि दिव्यत्वाचा हव्यास अशी जाण व्यक्त झाली आहे. या पंचमहाभूतांवरील पृथ्वी, आकाश, जल, अग्नी, वायू, प्रेम व लोभ, 84 प्रवास हवा अशी शेवटी इच्छा व्यक्त केली आहे. एका अर्थाने नित्य जीवनावरील हे प्रेम आहे. इथल्या जीवनातले सर्व काही भलेबुरे हवे असल्याची जाणीव व्यक्त झाली आहे. नित्य नवा मज ग्रास हवा अशी जाण प्रकट झाली आहे. लौकिकावरची आस आकांक्षा व्यक्त करत असताना पुन्हा पुन्हा इथे जन्माची इच्छा प्रकट केली आहे. अतीताचा शोध हे बोरकरांच्या कवितेचे एक महत्त्वाचे सूत्र आहे. जिणे गंगौघाचे पाणी या कवितेतून मृत्यूचा आनंद सोहळा व्यक्त झाला आहे. भारतीय तत्वपरंपरेत मरणाकडे अस्तित्वाचा एक सहज क्षण म्हणून पाहिले आहे. त्यामुळे या स्वाभाविक अशा आध्यात्मिक अनुभूतीचा आविष्कार या कवितेतून झाला आहे. जीवनाला गंगा नदीच्या उगमाच्या पाण्याच्या प्रतिमेची उपमा दिली आहे. त्यामुळे कशाचाही पाठलाग आणि लागभाग नाही. आम्ही फुलांचे पराग आणि सदा आकाशस्वरूप म्हटले आहे. यामध्ये
सहजसिद्ध निसर्गस्वरूप आहे। त्यामुळे जे निर्माण होतं ते नाहीसं होतं हा निसर्ग नियम आहे। पूजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा, धन्य निर्माल्यांची कळा, असा हा निसर्ग नियम आहे, अशी जाणीव या कवितेतून व्यक्त झाली आहे। वस्तू वा व्यक्तींच्या निर्मितीतच त्यांच्या विलयाच्या विरामाचे तत्व रचलेले असते, या तत्वाचे आविष्कारण या कवितेतून झाले आहे। निर्मिती आणि मरणाकडे उदात्त भावनेने पाहण्याची भारतीय दृष्टी त्यामधून व्यक्त झाली आहे। 1960 दरम्यानची निसर्ग संवेदनांची वेगळी अनुभूती देणारी कविता नाधो महानोर यांनी लिहिली। बालकवी बोरकर यांच्या कवितेतील निसर्गापेक्षा वेगळी निसर्ग जाण महानोरांनी व्यक्त केली। रानातल्या कविता या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहातूनच एक वेगळी रान जाणीव प्रकट झाली। निसर्ग प्रतिमांच्या माध्यमातून प्रेम जाणीवेचे सूत्र त्यांच्या कवितेतून प्रकटले। नाधो महानोरांविषयीचा जो साहित्यिक अभ्यास आहे, नाधो महानोरांविषयीची जी माहिती आहे ती येथून सुरू होते आहे। त्याविषयी आपण पुढच्या तासाला बघू आणि या तासाला आपण बाभ बोरकर यांच्या ज्या कविता आहेत त्यांचा अभ्यास करूया। बाभ बोरकर परिचय। बाभ बोरकर 1910 ते 1984 प्रथम सत्राला जे कवी अभ्यासक्रमाला नेमलेले आहेत मराठी साहित्यामध्ये, त्यामध्ये आपल्याला बाभ बोरकरांच्या कवितांचाही अभ्यास करावयाचा आहे। केशवसुत, बासी मर्ढेकर, बाभ बोरकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे ह्या 7 कवींच्या कवितांचा आपण अभ्यास करणार आहोत। पैकी आज आपण बाभ बोरकर यांची जी कविता आहे ती बघणार आहोत। बाभ अर्थात बाळकृष्ण भगवंत बोरकर हे मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध कवी आहेत। त्यांचे प्रतिभा जीवनसंगीत, दूधसागर, आनंदभैरवी, चित्रवीणा, गीतार, चैत्रपुणव, कांचन संध्या, अनुरागिणी, चिन्मयी इत्यादी कविता संग्रह प्रकाशित आहेत। या व्यतिरिक्त त्यांचे अंधारातली वाट व इतर 3 अशा 4 कादंबऱ्या, आनंदयात्री, रवींद्रनाथ हा चरित्रग्रंथ, कागदी होड्या, प्रियकामा, भावेण, मावळता चंद्र इत्यादी कथासंग्रह, पावलापुरता प्रकाश हा ललित लेख संग्रह, जळते रहस्य हे अनुवादित पुस्तक प्रकाशित आहे। कुसुमाग्रजांची निवडक कविता रसयात्रा या कविता संग्रहाचे संपादनही त्यांनी केले आहे। बाभ बोरकरांच्या कवितांचा आस्वाद। बोरकरांची कविता चांदणवेल, बोरकरांची प्रेमकविता, कैवल्याचे झाड, बोरकरांची निवडक कविता इत्यादी संपादित ग्रंथांच्या माध्यमातून घेता येतो। बाभ एक सौंदर्यवादी कवी म्हणून प्रसिद्ध असून त्यांच्या काव्यात एक प्रकारची गूढता आहे। गोमंतकाच्या निसर्ग सौंदर्याचा परिणाम त्यांच्या कवितेवर दिसून येतो। भावोत्कटता, तरल कल्पनाविलास, नादयुक्त भाषा, ध्येयवादी मन, जीवननिष्ठा व मूल्यनिष्ठा हे त्यांच्या काव्याचे विशेष होत। गेयता, कोमलता, लालित्य आणि माधुर्य इत्यादी गुणांनी नटलेली बोरकरांची कविता उत्कट भावना, धुंद मनोवृत्ती, कल्पनेची तरलता, नाट्यमय शब्दरचना इत्यादी विशेषांनी समृद्ध आहे। आता आपण प्रत्यक्ष कविता वाचनाला प्रारंभ करूया। यापूर्वी आपण बाभ बोरकरांच्या कवितेविषयीचे विशेष आणि त्यांचे जे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत ते आणि संक्षिप्त बाभ बोरकरांविषयीची माहिती वाचली। आता त्यांची जी पहिली कविता आहे जीवन त्यांना कळले हो, अतिशय सुंदर कविता आहे।
जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, परत एकदा ऐका हां। जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो। जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो। चराचराचे होऊनि जीवन स्नेहासम पाजळले हो। सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो। आपत्काली अन दिनांवर घन होऊनि जे वळले हो। दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो। पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो। आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो। साया साविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो। उरीच ज्या आढळले हो। खूप सुंदर, अतिशय अर्थपूर्ण कविता ही आहे। आणि या कवितेमध्ये कवी म्हणतात, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे, मी पण म्हणजे ईगो, मीपणा, ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो। म्हणजे जगणं काय आहे हे कोणाला कळतं? ज्याप्रमाणे एखाद्या झाडावर एखादं फळ लागलेलं आहे आणि ते फळ पिकल्यानंतर जितक्या सहजपणे अलगदपणे ते झाडापासून वेगळं होतं, तितकीच सहज प्रक्रिया ही आहे। कोणती? मी पण, म्हणजे अहमपणा, अहंकार, हा ज्यांचा गळून पडला अगदी सहजच त्यांना जीवन कळलं आहे। आणि यासाठी आपण आपल्या संत परंपरेतले अनेक दाखले आपण इथे बघू शकतो। संत परंपरेत आहेत इथल्या सामाजिक जे कार्यकर्ते आहेत, सामाजिक नेते आहेत, काही राजकारणी पण आहेत, राजकीय नेते, ज्यांचा मीपणा हा गळून गेलेला आहे। राम मनोहर लोहिया किंवा बाबा आमटे आहेत, असे अनेक पुरुष आहेत, महात्मा गांधी आहेत, विनोबा भावे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ह्यांनी स्वतःच्या अहंकारासाठी आपलं आयुष्य खर्ची नाही घातलं, तर समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं तन मन धन अर्पण केलं हे आपण बघतोच। पुढे पुढच्या कडव्यात कवी म्हणतात, जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो। बघा किती सुंदर उपमा आहे, अगदी पाण्यासारखं मन कसं निर्मळ, जिथे गेलं तिथे मिळालं। चराचराचे होऊनि जीवन स्नेहासम पाजळले हो। मग काय, मी कुठेही गेलो, मी माझा अहंकार न ठेवता मी एक व्यक्ती म्हणून वागायला लागलो। मग मी कुठेही गेलो, शाळेत गेलो, महाविद्यालयात गेलो, मंदिरात गेलो, दुकानात गेलो, बाजारात गेलो, जिथे गेलो तिथे तसा होऊन राहिलो, असं इथे कवीला म्हणायचं आहे। आणि ते पण स्नेहासम पाजळले, म्हणजे माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये स्नेह हा असलाच पाहिजे। हे कंपल्सरी नाही, स्नेह हा असा काही येत नसतो, तो काही इंजेक्ट करता येत नाही। तर अहंकार गेला तर दुसरं काय येणार? स्नेहच येणार। जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत स्नेहाचा उदय होत नाही। सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो। आपत्काली अन दिनांवर घन होऊनि जे वळले हो। सिंधू नदीचं इथे उदाहरण घेतलेले कवींनी, आणि कवी असे म्हणतात की ज्याप्रमाणे नदीच्या पोटात सगळेच रस असतात आणि ती सगळ्यांवर काय करते, आपली कृपा करते,
अगदी तशीच कृपा ज्याला ह्या जगण्याचा अर्थ कळला तो समाजासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी, ह्या सहअस्तित्वासाठी पूरक ठरतो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो, नाही का? दुरितांचे तिमिर जाओ, म्हणजे जो दुष्ट आहे ज्याच्या मनामध्ये ठीक विचार चाललेले नाहीत, त्याच्या मनातले ठीक न चाललेले विचारसुद्धा जळून गेले. कोणाच्या दर्शन मात्रे? ज्याला जीवन कळलं आहे त्याच्या मात्रे. इथे आपल्याला तथागत गौतम बुद्ध यांचा दाखला देणं क्रमप्राप्त आहे. ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं, बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली, आणि ज्ञानप्राप्तीनंतर अवघे विश्व, अवघे चराचर, अवघे सहअस्तित्व हे माझं प्रतिरूप आहे असं त्यांना दिसायला लागलं, तेव्हा त्यांनी ज्ञानप्रसारासाठीचं जे काम केलं त्या कामामध्ये अंगुलीमालची आणि त्यांची भेट झाली, आणि गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाने प्रेरित झालेले अंगुलीमाल यांचं गौतम बुद्धांनी त्यांना प्रत्यक्ष काहीही उपदेश न करता सुद्धा मन आणि मत परिवर्तन झालं. आजपर्यंत जो स्वैराचार, अनाचार, अन्याय, अत्याचार अंगुलीमाल यांनी केला होता त्या सगळ्याला त्यांनी सोड चिठ्ठी दिली आणि सज्जनत्वाची कास धरली. आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांना तुळीले हो, साया साविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो. म्हणजे काय? जगणं इतकं सहज, सोपं आणि सुंदर आहे, ते उगाचच आपण क्लिष्ट न करता, ते उगाचच आपण कठीण न करता, ह्या जगण्यातली सहजता आपण स्वीकारली आणि त्या सहजतेने आपण पुढे जात राहिलो तर काय होईल? तर आपल्याला जे नवनीत आहे ते गवसेल. म्हणजे नवनीत म्हणजे लोणी. लोणी इथे कशा अर्थाने? की जो मतितार्थ आहे जगण्यातला, माणसाच्या जगण्याचं जे प्रयोजन आहे ते जर मला कळलं तर मग काय होईल? मला जीवन कळलं. आणि मला जीवन कळल्याचं प्रमाण काय आहे? की माझ्या जगण्यातून अहंकार वजा झाला. म्हणजे मी कोणीतरी आहे, मी याव आहे, मी ट्याव आहे, मी ठमका आहे, न मी टमका आहे, असे सगळे आपण वेडे वाकडे चाळे करत जे चाललेलो असतो त्यामुळेच आपण एकटे पडत जात असतो. म्हणून माझं अस्तित्व हे सह अस्तित्वपूर्वक आहे हे ज्या दिवशी मी स्वीकारेल त्या दिवशी माझ्यातला अहंकार गळून जाईल आणि त्या दिवशी मला जीवनाचा खरा अर्थ कळेल, असं इथे बाभा बोरकरांना म्हणायचं आहे. अशा प्रकारे ही जी जीवन त्यांना कळले हो ही कविता आहे, ही कविता आपल्याला अतिशय भावपूर्ण आणि मूल्यात्मक विचारांची शिदोरी अर्पण करणारी ही कविता आहे. या कवितेचा आशय आपण बघितला. धन्यवाद.